ह्या वर्षी 1500 कोंबडी आणि 32 बकऱ्यांचा या देवस्थानाला म्हणजे भक्त लोकांनी दान केले आणि याचा महाप्रसाद सर्व भक्तांमध्ये वाटणार आहे. हा महाप्रसाद आहे मटन म्हणजे बकऱ्यात आणि कोंबड्याचं मिक्स मटन आणि भाकरी सगळ्यांना असं वगैरे महाप्रसाद दिला जातोय. नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईव्ह पाड कोकण युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण पाहणार आहोत कोकणामधील एक सुप्रसिद्ध जत्रा आणि ही जत्रा आहे नांदगाव येथील, नांदगाव तालुका गणकोली जिल्हा सिंधुदुर्ग येथील कोळंबा देवस्थानाचं, यात म्हणजे कोळंबाच्या चाळ्याची जत्रा आहे. आणि या ठिकाणी खूप सारे म्हणजे कोंबडे बकरे या ठिकाणी दिले जातात म्हणजे भक्त लोकांकडून आणि खूप मोठी जत्रा भरते. ती ही जत्रा कशा प्रकारे आहे ती आपण बघणार आहोत. आणि आता आपण बघणार आहोत 2023ची जत्रा आणि ही आहे 7 मे 2023 रोजी म्हणजे रविवारी जत्रा भरणार आहे. तर आता आपण जत्रेचा कार्यक्रम पाहूया कशा प्रकारे आहे आणि या जत्रेचा आनंद घेऊया. आता आपण चाललोय नांदगाव येथे, नांदगाव तालुका गणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणचा कोळंबा देवीचा जत्रा, कोळंबा देव या देवस्थानाची जत्रा. नांदगावला पोहोचलोय. बघा, इथून नांदगाव तिथं फक्त 100 मीटर अंतरावरती आहे. आता आपण गणकवली साईडला म्हणजे गोवा साईडला आहोत. गोवा साईडला फक्त 100 मीटर होती रस्त्याच्या बाजूलाच. हे बघा, हे मंदिर आहे समोर येते. इथे जत्रा भरली, आता जत्रा चालू झाली आहे. सकाळहून जत्रा चालू आहे आणि संध्याकाळची वेळ, संध्याकाळचे 5 वाजलेत. आता हळूहळू जत्रा भरत जाईल. खूप सारे गाड्या आल्या इकडे. आता आपण जत्रेचा आनंद घेऊया. एकदम हायवेच्या बाजूलाच आहे हे हायवे, आपला मुंबई गोवा हायवे. हायवेच्या बाजूला ही जत्रा आहे. खूप सारी गर्दी आहे. इथूनच दुकानं चालू झाली आहेत. समोर मंदिर आहे, 100 म्हणजे 50 ते 60 मीटर होती मंदिर आहे. इकडे बघा, इकडे कोंबडी अजून विकतायत. साधारण किती कोंबडी विकतात? भरपूर. जसे आम्ही 1000 2000 5000 कोंबडी असतो. ते लोक लांबवर ना या जत्रेत जवळपास 1000 1000 पेक्षा जास्त. आणि बकरे बकरे 70 60 70 यांचं दुकानच आहे इकडे. बघा, कोंबड्या म्हणजे हायवेच्या बाजू. दरवर्षी हायवेच्या बाजूला 2 वर्ष कमी झाली. पहिले भरपूर भरली. फुल देतो संध्या चार नंतर फुल जाणार. या जत्रेला किती कुठून लोक येतात? मालवण, रत्नागिरी, मुंबई या देवगड साइड, कोल्हापूर तिकडे, कोल्हापूर साइडचे पण भरपूर लोक येतात. सकाळ तुम्ही किती कोंबडी कापवली? 100 दिवशी तुमच्या आहे. 100 यांनीच कपवली. आणि अजून जवळ गाड्या होत्या ते कपली. आता आपण संध्याकाळी जत्रा कशी बनणार ती बघू. आपण जत्रे मध्ये चाललोय मंदिराचं. खूप मोठी लाईन आहे दर्शनाला. समोर लाईन आहे, लांबून लांबून लोक आले तिकडे. दर्शनासाठी बघा, इथून जवळपास 100 मीटर पेक्षा जास्त लाईन आहे. आणि मंदिरा जवळपर्यंत म्हणजे मंदिरापर्यंत लाईन आहे. ज्याच्याकडे पैसे दिले त्याच्याकडून ते तिला मिळू. आणि नमस्ते.
मटन म्हणजे बकऱ्यात आणि कोंबड्याचे मिक्स मटन आणि भाकरी सगळ्यांना असं वगैरे महाप्रसाद दिला जाते. भाकरीचा प्रसाद असलेला वैशिष्ट्यपूर्ण देवस्थान बघतोय आपण कोळंबा नांदगाव तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग. आणि जत्रा फुलांनी भरली आणि अजून यात्रा राजसेची रात्र होईल तशी जत्रा अजून वाढेल. आता संध्याकाळचे 5:30 वाजले आणि इथे महाप्रसाद चालू झालाय. म्हणजे इथला महाप्रसाद वैशिष्ट्यपूर्ण असतो. मटन म्हणजे चिकन आणि मटन आणि भाकरी. आणि ह्यावर्षी 1500 कोंबडी आणि 32 बकऱ्यांचा या देवस्थानाला म्हणजे भक्त लोकांनी दान केलं आणि याचा महाप्रसाद सर्व भक्तांमध्ये वाटणार आहे. कोळंबा मोठी लाईन आहे आणि या लाईन मधून सुद्धा सर्व भक्त लोक दर्शन घेत आहेत. हे बघा मंदिरापर्यंत लाईन आहे. इकडे सर्व लहान मुलांचे गेम्स आहेत. बच्चे कंपनीचे धमाल चालले. तर अशा प्रकारे ह्या वर्षी 2023 ची कोळंबा देवाची जत्रा बघतोय आपण. हे बघा लोक येत आहेत, अजून येत आहेत, लांबून लांबून लोक येत आहेत जत्रेला. आणि दर्शनाची लाईन पूर्ण त्या टोकापर्यंत आलेली आहे. वैशिष्ट्यपूर्ण देवस्थान बघतोय आपण कोकणातील. त्याचा प्रसाद आहे मटन आणि भाकरी आणि सर्व लोकांना दिली जाते. जेवढे भक्त लोक या ठिकाणी येतात त्या सर्वांना दिलं जातं. या वर्षी 1500 कोंबडी आणि 32 बकरे या ठिकाणी म्हणजे भक्त लोकांनी दिलेत. सर्व लोकांनी देवाला दान दिलेत. ₹100